सह्याद्रीच्या पर्वतरांगेत बाबदेव घाटाच्या वर आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात ग्रँड पुरंदर हॉटेल ग्राहकांच्या सेवेतून सुरू झाले. या हॉटेलचा उद्घाटन समारंभ माजी जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. पुरंदर भागात अनेक पर्यटक हे गडकिल्ल्यांच्या भटकंतीसाठी आणि भाविक भक्त परिसरातील देवाच्या दर्शनाला येत असतात. ग्राहकांना निसर्गाच्या सान्निध्यात नेहमी चविष्ट जेवण मिळावं अशी अपेक्षा असते, ती आता या हॉटेलमध्ये पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांपासून सेवेत असणाऱ्या आणि उत्तम चव देणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या जुन्या हॉटेलचे नामांतर ग्रँड पुरंदर असे करण्यात आले आहे. जरी नाव बदललं असलं तरी चव तीच असणार आहे अशी माहिती रवींद्र पिसे यांनी दिली. शहरातील व ग्रामीण ग्राहकांना चांगल्या पद्धतीने जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात येऊन नक्कीच आम्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहोत असे प्रतिपादन हॉटेल प्रोप्रायटर यांनी युवा संवादशी बोलताना केले. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल झेंडे, तात्यासाहेब बिंताडे व माजी सभापती अतुल मस्के आदींसह परिसरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी यावेळी ग्रँड पुरंदर हॉटेलला शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रवींद्र पिसे, सुहास डोंगे, पूनम बाठे, राहुल घाटे, प्रशांत काळे, दीपक पिसे यांनी केले. ग्रँड पुरंदर या अतिशय सुबक पद्धतीने माझ्या अगदी जवळचे सहकारी रवी पिसे यांनी केलेले हॉटेल, मला मनपूर्वक आनंद वाटला की अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी हॉटेल होतं आहे. पुरंदर धाबा अगोदर त्यांचा होता आणि त्या धाब्यातून त्यांची पुढची प्रगती ही आता एका चांगल्या अध्यावत अशा वास्तूमध्ये, आणि ती वास्तू करतानासुद्धा मुद्दा मी विचारलं की बाहेरची ही मोकळी जागा आहे हे काय, मला थोडंसं वाटलं होतं लग्न समारंभ होतं, म्हणे नाही जे गरीब माणसं आहेत अशी माणसं एखादा हॉल घेतात, हॉलचे पैसे, आचाऱ्याचे पैसे, बाकीचा सगळा खर्च, त्याच्याऐवजी हे सगळे रेडीमेड असेल आणि थाळी बेस त्यांना फक्त जेवणाचा द्यायचा, कमीत कमी पैशामध्ये त्यांना थाळी आणि गोरगरिबांची लग्न होती. म्हणजे शेवटी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून रवीने केलेलं हे काम आहे, मला मनपूर्वक आनंद आहे आणि खूप उत्तरोत्तर त्याची प्रगती होईल. आता धाब्यामधून हॉटेलमध्ये आला उद्या काय सांगता येत नाही, एखादं 3-स्टार हॉटेल करेल, कारण इथे एअरपोर्ट आलं की 3-स्टार 5-स्टारच्या गरजा आहेत, त्यावेळी तोपर्यंत मजबूत होती. धन्यवाद. माझ्या हॉटेलचं उद्घाटन होतं आहे पुरंदर. अतिशय चांगला स्पॉट या ठिकाणी यांनी निवडलेला आहे. तिघं चौघजण पार्टनर आहेत आणि पुण्यासारख्या शहरापाशी अतिशय म्हणजे 3-स्टार हॉटेलसारखं हे हॉटेल या ठिकाणी यांनी तयार केलेलं आहे. वास्तविक पाहता थोड्याच दिवसात या ठिकाणी नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे आणि एअरपोर्ट झाल्यानंतर हा या रोडचं रोड बाइडिंग झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी हॉटेल रोड सोडून आतमध्ये बरंच त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळं भविष्यात या रोडला या हॉटेलला अतिशय चांगले दिवस येणार आहेत आणि मराठा समाजाची ही लोकं या ठिकाणी या धंद्यामध्ये उतरलेली आहेत, अतिशय आनंद होत आहे. आता यापूर्वी आपले मराठा समाजाची लोकं या धंद्यामध्ये कधी येत नव्हती. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही हॉटेल आहे, प्रशस्त जागा आहे, पार्किंग आहे आणि या हॉटेलला मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पुरंदर पठारे इथल्या भाजीपाला किंवा पाण्यातसुद्धा फरक आहे, त्यामुळं खालचे जी शेतीतली मंडळी आहेत ते सर्वच म्हणजे आम्ही व्यापारी धान्य बाजारात असल्यामुळं व्यापारी आणि कामगार क्षेत्र हे सगळे वरती येतात सुट्टीच्या दिवशी आणि त्याच्यात म्हणजे एक झाले आता की इथून पुरंदरचे 2-3 देवळं झाले, जिजुरीला जाताना नारायणपूरमध्ये जे कुडी ते असे जे 3-4 टप्पे झाले देवस्थानं झाले तर हा मेन रोड झाला आहे आणि माणसं आवडीने ह्या हवेवरती हे जेवण बी करायला येतात, थोडं बसतात आणि त्यांना निवांत गावतं, जेवण सगळीकडे मिळतं पण त्यातून बी जे आराम किंवा जे माणसं जी मंडळी त्या धंद्यातली आणि शेतकरी मंडळी ही असल्यामुळं त्यांना ते माणुसकीचा एक धारा आहे आणि त्यामुळं ह्या रोडला अनेक रोडपेक्षा हॉटेलचा धंदा आणि जुना आम्ही म्हणजे आपली भावना अशी की ह्या रोडला आपलं सर्वप्रथम हॉटेल पुरंदर या नावाने हे झालं होतं पहिलं, आता तेच हॉटेल त्याच चवी त्याच रूपामध्ये आपण असं भव्यदिव्य स्वरूपात ग्रँड पुरंदर या नावाने हे करत आहे. तर आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली गोष्ट की गावरान पद्धतीचं जेवण हे आपण पूर्णपणे म्हणजे पाट्य जुन्या काळातलं जे जुन्या पद्धतीचं जेवण आहे त्या पद्धतीचं जेवण आपण म्हणजे जनतेला हे करत आहे. तर आपली थीम अशी एक आत्याचा वाडा म्हणून आहे, त्या ठिकाणी आपण अशी सिस्टीम लावलेली आहे की जे आपल्या गावात ज्या यात्रा पूर्वीच्या ज्या यात्रा व्हायच्या त्या यात्रेमध्ये म्हणजे जेवण जे मिळायचं असं तर ते आता कसल्या 5-स्टार हॉटेलमध्ये गेलं तरी ते मिळू शकत नाही. तर आपण अशी थीम लावलेली आहे की आपल्या ठिकाणी की आपण जे
आपल्याकडे जे कस्टमर येणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्याच ग्रुपमध्ये बसून आमची लोकं त्यांच्या ग्रुपमध्ये बसून त्यांच्या जसे पाहिजेल तसे त्यांच्या पद्धतीचं जेवण आपण त्यांना ते तयार करून देणार आहे. भारतीय बैठक आहे फॅमिलीसाठी सुसज्ज असं एकदम एका साईटला आपण हे केलेलं आहे असे की बैठक केलेली आहे त्यांच्यासाठी खास व्हेज नॉन व्हेजचं. आणि दुसरी गोष्ट किचन वेगवेगळे आहेत आणि जेवणामध्ये आपण कुठल्या प्रकारचं टेस्टिंग पावडर किंवा काय असला प्रकार आपण करत नाही. आणि आपल्याकडे भाज्या जर असतील तर आता पुण्यामध्ये पुणे सिटी जर गेलं तर भाज्या जवळजवळ बऱ्याचशा प्रकारच्या म्हणजे ह्याच्यावरच्या आहेत. तसे आपल्या ह्या भागाला पुरंदरच्या भागाला ज्या भाज्या आहेत त्याच भाज्या आम्ही खास ह्या हॉटेलसाठी उपलब्ध करीत असतो. ग्रँड पुरंदर हे जुन्या पुरंदरचे जे संस्थापक आहे जे की ते हॉटेल व्यवसायामध्ये खूप 20 वर्ष काम करत आहेत रवींद्र पिसे. त्यांचं एक स्वप्न होतं की मोठ्या प्रमाणात एक आपल्याला हॉटेल करायचं आहे तर ते आम्ही ह्या नवीन वास्तूमध्ये ग्रँड पुरंदर या नावाने केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुविधा तर सिटीपासून थोडंसं वेगळं आहे सो लोकांना थोडंसं एन्जॉय करता येण्यासारखं तर प्ले एरिया आहे. मेनली आपण बँकेट हॉल वगैरे देतो आहोत जे आपले आय टीचे लोकं आहेत त्यांना म्हणजे सिटीमध्येच बँकेट हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल ते फार कंजेस्टेड आणि प्रॉब्लेमॅटिक होतं ते बाहेर थोडं सिटीच्या बाहेर यायला पाहिजे. सो त्यांच्यासाठी कॉन्फरन्स हॉलची सुविधा आहे बँकेट हॉल आहे पार्टी लॉन आहे म्हणजे काइंड ऑफ आपण रिसॉर्टची थीम दिलेली आहे आणि ए सी नॉन ए सी जे रेग्युलर रेस्टॉरंट्स आहेत. पुढचं रवींद्र पिसेंचं नाव फूड मास्टर आहे ते सो त्यांचं हॉटेल म्हटल्यावरती तर काय तुझे ग्रँड पुरंदर आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या ठिकाणी या हॉटेलचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे सुसज्ज असे पार्किंग व्यवस्था आहे या ठिकाणी सुसज्ज ए सी हॉल आहे. त्यानंतर या ठिकाणी वाढदिवस लग्न समारंभ छोट्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार पडू शकतात. आणि ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं की आम्ही आमच्या शेतामध्ये ज्या भाज्या पिकवतो त्या भाज्या आपल्या हॉटेलसाठी वापरण्यात येणार आहे.